नमस्कार मंडळी. असं म्हणतात की नदीकाठी संस्कृती जन्म घेत असते. पुण्यातील मुळशी तालुक्यात उगम पावणारी कुंडलिका नदी देवकुंडपासून अगदी रेवदंड्यापर्यंत 84 किलोमीटरचा प्रवास करून जाते. ही पश्चिम वाहिनी नदी आहे. हीच कुंडलिका जिथे समुद्राला स्वतःमध्ये विलीन करते त्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरुड तालुक्यात तिची भव्य खाडी आहे. ही खाडी पार करून मुरुड तालुक्यात प्रवेश केल्यावर पहिलं गाव लागतं, ते म्हणजे कोरलई. या गावाचा एका निमुळता जमिनीचा भाग समुद्रात आतमध्ये गेलाय. या भागातल्या टेकडीवर एक किल्ला आहे ज्याचं नाव आहे कोरलई. आज या कोरलई किल्ल्याची आपण सफर करणार आहोत. चला तर मग आमच्या नागावच्या मुक्कामापासून 14 किलोमीटरवर, अलिबागपासून 25 किलोमीटरवर, पुण्याहून 165 किलोमीटरवर, तर मुंबईहून 115 किलोमीटरवर हा किल्ला वसलेला आहे. आम्ही सकाळी गाडीने प्रवास सुरू केला. गर्द झाडीतून रेवदंडा चौल नाका पार करून कुंडलिकेच्या तीरावर पोहोचलो. मानगाव आणि रोह्याची जीवनदायिनी ठरलेल्या कुंडलिकेचं शांत पात्र पाहिलं. नदी पलावून पुढे जात उजवीकडे वळून पहिली पाटी दिसली ती कोरलईची. हा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याच्या कोरलई गावाच्या कोळीवाड्यातून आपल्याला पुढे घेऊन जातो. कोळीवाड्याची वाळवणं पाहत आपण अरुंद सिमेंटच्या रोडने कोरलई किल्ल्याच्या पायथ्याच्या दीपगृहाजवळ पोहोचतो. गडावर येण्यासाठी 2 रस्ते आहेत, पण सध्या हाच रस्ता सुरू असल्याचं कळतं. मग काय, पोहोचलो आणि इथे गाडी पार्क करून आजूबाजूला पाहिलं. इथून छानच समुद्र किनारा व बाजूच्या डोंगरावरचा किल्ला दिसतो. नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता कोरलई किल्ला पाहायला. सकाळचे 8 वाजले. इथं दीपगृहाच्या जवळ गाडी येते आणि या दीपगृहाजवळून आपण आता किल्ला पाहायला जाणार आहोत. एकदम समुद्राच्या काठावरती हा किल्ला आहे. इथे गाडी लावता येते आणि इथे लाईट हाऊस आहे, पण इकडे प्रोहिबिटेड एरिया आहे त्यामुळे तिकडे जाता येत नाही. आता किल्ल्याकडे जायचा रस्ता हा आहे. चला आपण जाऊया किल्ल्याकडे. मस्तपणे आता सूर्य किल्ल्याच्या मागे लपलेला दिसतोय पहा. चला मंडळी कोरलई फोर्ट पाहायला. मस्तपणे हा रोड येतोय, सिमेंटचा रोड. रिस्क एवढीच आहे की एका वेळी एकच गाडी येईल, त्यामुळे 2 गाड्या आल्यानंतर काय करायचं माहिती नाही. पण किल्ला दिसतोय, चला आपण किल्ल्यावर जाऊया. फॉलो मी. आता चढाई सुरू झाली. मध्यम चढाईची पायवाट आणि पायऱ्या सुमारे 20 मिनिटांच्या चढाईनंतर आपल्याला या किल्ल्यावर घेऊन जातात, आपल्याला या किल्ल्यावर पोहोचवतात. इकडे गेट आहे आणि इकडे हा किल्ला आहे. लगेचच आपण एका तटबंदीतील प्रवेशाजवळ पोहोचतो. मेन गेट आहे. भारतीय पुरातत्व संरक्षण मंडळ, मुंबई मंडळ, यांनी सांगितले किल्ला सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत खुला राहील. 5:30 वाजल्यानंतर किल्ल्यात जाण्यास सक्त मनाई केलेली आहे. चला, किल्ल्याच्या दरवाज्यातून आपण आत आलेलो आहोत. आम्ही तटबंदीच्या आत आल्यावर डावीकडे समुद्राच्या बाजूला पाहण्यासाठी वळलो. सर्व बाजूंनी पडक्या भिंती, बुरुज, तटावरील जांग्या, इमारतींचे अवशेष तिथे दिसत होते.
तटाच्या खिडकीसारख्या जागेतून सागराची विहंगम अशी दृश्य आपल्याला वेळोवेळी दिसते. मंडळी, किल्ल्याची निमुळती बाजू आहे ही कदाचित एंट्री असावी जुनी. दोनही बाजूंना समुद्र आहे आणि मधोमध हा किल्ला आहे. सुंदर असं वातावरण आहे. जस्ट एंट्रीच्या आम्ही डाव्या बाजूला आलेलो आहोत. आता आम्हाला पलीकडे उजव्या बाजूला जायचंय. चला आपण तिकडे जाऊया. आता काही काळ इकडे पाहिलं आणि बालेकिल्ल्याच्या बाजूला आम्ही निघालो. नदी आणि सागराची भेट, लाटांवर तरंगणाऱ्या बोटी, असा छान नजारा इथून दिसतो. या गडावर राहण्याची सोय मात्र नाही. तिथे पिण्याचं पाणीही नाही. दोन धक्के दिसतात इथे. बोटींची मासेमारी, तिकडे जिंदाल, समोरचा रेवदंडा आणि हा उरलेल्या कोरले किल्ल्याचे अवशेष. इकडे हाऊस आणि आमची गाडी दिसते आणि इथे हा मेन किल्ल्याचा दरवाजा असला पाहिजे. इथे खंदकासारखं काहीतरी दिसतंय आणि हा आणखी एक बालेकिल्ल्यासारखा दरवाजा दिसतोय ज्याच्यातून आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. आणि इकडे मंदिर आहे किल्ल्याच्या आतमध्ये. बाजूच्याच तटावर चढून सागराचं अगदी अप्रतिम असं दृश्य दिसतं. मंडळी, 16व्या शतकातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी हा किल्ला आहे. या किल्ल्याला युरोपियन लोक रॉक ऑफ चौल म्हणत. इसवीसनाच्या 1521 साली निजामशहाच्या परवानगीने पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. व्यापारासाठी मोक्याची आणि अगदी सुरक्षित अशी ही जागा. बंदरात येणारं प्रत्येक व्यापारी जहाज दिसावं अशी या किल्ल्याची खासियत. अगदी सुरुवातीलाच पोर्तुगीजांनी बाहेरचा कोट तयार केला. त्याला क्रुसाची वातेरी असं स्थानिक लोक सांगतात. या पोर्तुगीजांनी 150 अरबी घोड्यांचा मोबदला देऊन अहमदनगरच्या सुलतानाला हा किल्ला बांधायला परवानगी घेतली असं कळतं. या किल्ल्याला 7 बुरुज आहेत. सर्वात मोहक नजारा बालेकिल्ल्यावरच्या बुरुजांवरून दिसतो. मंडळी, एका कोरलई किल्ल्याच्या बुरुजावरून मी तुमच्याशी बोलतोय. मस्त अशी तोफ लावलेली या ठिकाणी. 9 नंबर लिहिलेला आहे तिच्यावर. बऱ्याचशा तोफा आहेत इथे. मी 12 नंबरची तोफसुद्धा पाहिली. याचा अर्थ 12 तोफा असल्या पाहिजेत. छानपणे हा किल्ला या ठिकाणी बुरुजावर जाऊन समुद्राचा व्ह्यू आपल्याला पाहता येतो. या किल्ल्याचं अमेझिंग काय असेल तर समुद्राचा व्ह्यू. जबरदस्त दोनही बाजूंना समुद्राचा व्ह्यू मिळतो. पेनेन्सुला आहे हा जमिनीचा सुळका आहे जो समुद्रामध्ये घुसलेला आहे आणि त्याच्यावरती किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. या किल्ल्याचं कारण दुसरं काही नसून व्यापारावर नियंत्रण हे एकच असणार हे सांगायची गरज नाही आहे. आपल्याला समोरच काल आपण जो जाऊन आलो तो रेवदंडा किल्लाही दिसतो. JSW जिंदाल स्टील आपल्याला दिसतं आणि नदीचा पूल पार करून आपण खाडीच्या मुखावरून कोरलई गावामध्ये येतो आणि कोरलई गावामधून निमुळता रोड घेऊन आपण थेट पोहोचतो ते दीपगृहाजवळ. दीपगृहाजवळ पार्किंग करून 10 ते 15 मिनिटात अवघ्या आपण किल्ल्यावरती येऊ शकतो. अशा तऱ्हेचा हा किल्ला आहे. निमुळता आहे समुद्रामध्ये आणि दोनही बाजूंना समुद्र आहे. त्याच्यावरती भग्नावशेष आपल्याला पाहता येतील. काही मुख्य दरवाजे आहेत, पडझड झालेली आहे.
ॲज युजल जे किल्ल्यामध्ये दिसतं ते सगळं या किल्ल्यामध्ये आपल्याला पाहता येईल. तेव्हा या किल्ल्यामध्ये आम्हाला मंदिरही दिसलं. ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर तुम्हाला कोरले किल्ल्यावरती यावं लागेल. बालेकिल्ल्यात फिरताना डागडुजी केलेल्या तोफा आणि झाडे झुडपे दिसतात. काही ठिकाणी रंगरंगोटीही दिसते. आणि इथे आपल्याला काहीतरी पाण्याची व्यवस्था आहे. तो दरवाजा बघूया आपण. काय इथेच एक पाण्याचं टाकं दिसतं. येस, इथे पाणी दिसतं. पाणी दिसलं. कॅमेऱ्याचं रिफ्लेक्शन दिसतंय. या पाण्याच्या लाईन्समधून इकडे जाता येते आपल्याला. चौथरे आहेत जमिनींचे. चौथरे आहेत इमारतींचे. अवझड झाली, पडझड झाली आहे आणि तटबंदी थोडीशी हलकीशी बांधल्यासारखी वाटते आणि कधी ढासळेल अशी अवस्था आहे. हां, इथे काहीतरी लिहिलेलं आहे. या बालेकिल्ल्याच्या आतल्या भागात अनेक शिलालेख आहेत. त्यांचा अभ्यासक अर्थ लावू शकतील. खरं तर अशा शिलालेखांचे अर्थ बाजूला भाषांतरित करून फलक लावून लिहायला हवेत, जेणेकरून सर्वांना ते समजतील. त्यांचा लोगो आणि काहीतरी लिहिले. इथे पोर्तुगीजांचं राजचिन्ह दिसलं. इथेच गडाच्या खालून येणारा दुसरा रस्ता दिसला, जिथे लाकडी फळ्या लावून आता बंदी केली. हे का केलंय कळलं नाही. थोडस पुढे गेलो आणि उत्तरेकडे प्रवेश असणारं एक चर्च आम्हाला दिसलं. हे चर्च पाहिलं. जागोजागी जीर्ण भिंती, त्यावर ओढलेले ओरखडे दिसत होते. इथे जागोजागी पोर्तुगीज वास्तुशिल्पेही दिसतात, ज्यावर काही शिलालेख आहेत, काही राजचिन्ह आहेत. ती सगळी पाहिली. भन्नाट किल्ला. थकून घामाघूम झालोय, दमट झालंय हवामान. फक्त एक गोष्ट झालेली आहे की इकडे काहीतरी शस्त्रागार असलं पाहिजे लपवण्यासाठी अंडरग्राऊंड. ते दिसतंय आणि बाकी ठिकाणी बुरुज दिसतात आहेत जागोजागी. पडलेले अवशेष आहेत इमारतींचे, हे सगळे पाहता येतात. आणि तोफा आहेत. त्याचबरोबर व्ह्यू जो आहे तो मात्र भन्नाट आहे एकदम. तीनही बाजूंनी सागराने वेढलेला हा किल्ला त्याच्या निसर्ग दृश्यांसाठी जरूर पाहावा अगदी असाच आहे. मस्त व्ह्यू आहे खालचा. आता आम्ही परत निघालो. या किल्ल्यावर 70 तोफा आणि 8000 शिबंदी असल्याचे उल्लेख आढळतात. पुढे 1739 साली कोरले मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचा ताबा आंग्रेंकडे गेला.
इंग्रजांनी तिथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला. 1818 साली तर मराठेशाही लोप पावली आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. मंडळीतला आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याला जी काही गावं आहेत त्याच्यामध्ये जे कोरलई गाव आहे त्या कोरलई गावामध्ये पोर्तुगीज आपल्या काही गोष्टी सोडून गेलेले आहेत. कोरलई परिसर शेकडो वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्यामुळे पोर्तुगीज सदृश्य भाषा या ठिकाणी बोलली जाते, ज्याला नॉलिंग असं म्हटलं जातं. नॉलिंगचा अर्थ होतो आमची भाषा. ही भाषा इतरत्र कुठेही वापरत नाही आहे, फक्त स्थानिकच लोक तिचा वापर करताना दिसतात. येथील भूमीचं हे सौष्ठव देखणेपण फान हरपून टाकतं. कोकण भूमीच्या या भागात नदी, सागर, तिथली गर्द झाडी, डोंगर आणि या सर्वांमध्ये विरत चाललेल्या वैभवशाली इतिहासाच्या खुणा हे सगळं पाहून आम्ही सुखावलो, डोळे निवले आणि पुन्हा घरट्याकडे निघण्यासाठी सज्ज झालो. पाहत रहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा. Thank you.